श्री गजानन सेवा संस्थान द्वारा आयोजित मैत्र सख्यान से इस महिला मेला का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस मौके पर सैकड़ों महिलाओं ने इस कार्यक्रम में बढ़ चढ़कर हिस्सा लिया और अपनी कला को पेश किया। आइए डालते एक नजर। आए दिन इस भागदौड़ भरी जिंदगी में हर कोई इतना बिजी हो गया है कि जिसके कारण वो अपनी कला को भी समय नहीं दे पा रहा है। पुरुषों के बराबर आज समाज में हर क्षेत्र में महिलाएं अच्छा काम कर रही हैं। श्री गजानन देवस्थान संस्था द्वारा आयोजित मैत्र सख्यान से इस महिला मेला का आयोजन बेहतरीन तरीके से किया गया था। इस मौके पर सैकड़ों महिलाओं ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और अपनी कला को पेश किया। मच्छी ले लो, मच्छी, मच्छी ले लो, मच्छी, वागुड मच्छी, कोकनाथली मच्छी, मच्छी ले लो, मच्छी, रेहू मच्छी, कौन सी चाहिए आपको बताइए ना, कौन सी चाहिए आपको, रोहू या वागुड? मी कश्मीरून आलेली आहे आणि कश्मीरच्या हालात तुम्हाला माहीतच आहे। मी इथपर्यंत कशी आली हे मला नशिबी आमच्या तिन्ही काळ डोळ्यात आमच्या पाऊस काळ देश बुडव्याचा इथ सुकाळ हर देश बांधवासाठी सार नमस्कार, माझं नाव मनीषा बांडेबुचे, मी जिन्सीवरून आलेली आहे। मी महाराष्ट्रीयन लुक केलेला आहे आणि आताच आपल्या महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालेला आहे हिंदू लोकांचा। त्याच्यात मी एक उखाणं घेत आहे। आकाशामध्ये आहे चंद्र सूर्य तारे, आकाशामध्ये आहे चंद्र सूर्य तारे, पृथ्वीवर आहे फुले आणि फळे, पृथ्वीवर आहे फुले आणि फळे, तुषार रावांनी केले मनीषासाठी सर्व जग खुले। आय एम अन्रा अन्ना नारियल पानी वाला प्रीती गाळवे किनकी चाइनीज की मेरे पापा जापान गेल में हिंदुस्तानी मंगला भोयर मी राजस्थानी लुक केली आहे। हरी गम्मा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये यायचा प्रयत्न केला। थँक यू। हॅलो, माझं नाव शोभा भोयर आहे। मला रोल पठाण हा रोल दिला आहे। तर मारे आहे, मी जिन्सीवरून आलेली आहे, शेतकरी। हॅलो, मी संगीता उमा काये वरम्याहून। मी छोट्या मुलीचा डायरेक्टर केला। भागातील महिलांना इच्छा असते, धाडसही असते काहीतरी करायची, परंतु त्या संस्कृतीमध्ये अडकलेल्या असतात। सासरे असतात, भासरे असतात, सगळ्यांच्या समोर जायचं कसं, नाचायचं कसं, खेळायचं कसं, बागडायचं कसं, इच्छा असूनही त्या काही करू शकत नाही। आणि म्हणून अनेक मैत्रिणी ज्या कॉलेजची हवा ज्यांनी बघू शकलेली नाही, असं म्हटलं जातं की संपूर्ण जीवनामध्ये सगळ्यात सुखावह, सगळ्यात चांगलं जर काही असेल तर ते आहे कॉलेज लाईफ, जे आपण एन्जॉय करत असतो ते लाईफ तुम्ही आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं, परंतु या माझ्या महिला भगिनींना ते लाईफ कधी एन्जॉय करता आलं नाही। आणि म्हणून त्यांना त्यांच्याच आयुष्यातील त्यांच्या हक्काचा एक दिवस त्यांच्या स्वतःसाठी खर्च करता यावा, आनंद उपभोगता यावा, नाचता यावं, खेळता यावं, बागळता यावं, उखाणे म्हणता यावे, कविता करता याव्यात, आणि ज्या काहीच करू शकल्या नाही त्या इतरांचं पाहून त्यांच्यामध्ये स्वतःला त्यांना शोधता यावं। म्हणून 7 वर्षापूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात केली। वर्षानुवर्ष प्रतिसाद हा वाढतच गेला, दरवर्षी येणाऱ्या महिलांची संख्या ही वाढतच गेली। सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये कुठेतरी स्वतःला शोधायचा प्रयत्न केला। कॅमेरा पर्सन वीरेंद्र के साथ संजय मिरे, NBC News नागपूर।